आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस झालं आता माझ्या पोरी बद्दल असला भलतं सलत बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. तुमच्या लेखी फक्त पैशाला महत्व आहे पण माझी बाय पैशापेक्षा जास्त किंमत माणुसकीला आणि नात्यांना देते. पट्टी नात्यांना किंमत देणारी तोंड बघा तिचं. सतत ती आमचा अपमान करते तेव्हा नाती दिसत नाही तिला. हा आणि काय हो माझ्या मुलीच्या सासरी जाऊन पैसे मागते पण काकांनी दिलेले पैसे नकोत तिला. ही सगळी नाती तेच तर उगाच माझा मुलगा या सगळ्यात अडकला. पाप करायचं ह्यांच्या मुलीला आणि पैसे माझा मुलगा भरतो. एवढीच जर पैशांची गरज होती ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन भिका मागायच्या ना. माझ्या मुलाकडून कशाला पैसे उकाळता. आता कानावर हात ठेवून काय उपयोग होणार आहे. आधीच हे सगळं सांभाळून गेला पाहिजे. आज फक्त 15 लाख रुपयांचं कानावर आलंय. काय माहित अजून किती जणांना लुबाडलं यांच्या लेखीनं. हो असेल असेल. नाही गिरीजाचं काही सांगता येत नाही. काय हो जाऊ देव मला ना दुसऱ्यांचं काही घेणं देणंच नाही. तिचं नशीब आणि ती. पण मला जर का माझे पैसे मिळाले नाहीत तर श्रीमंत घरातल्या मुलाला लुबाडलं या आरोपाखाली संपूर्ण कुटुंबाला मी जेलमध्ये टाकीन. का वागताय तुम्ही आमच्याशी असं का वागता म्हणे. तुम्ही जर का आधीच चांगले संस्कार केले असते ना तुमच्या मुलीवर तर आज ही वेळ आलीच नसती. सगळा दोष तुमचा आहे तुमचा. तरी मी तुमका सांगा होत वहिनी आपल्या गिरजाक ना प्रमाणापेक्षा जास्त सूट देऊ नको. शिरलं का ना मग लोक येऊन अशी बोलतात. अहो लोक बरोबरच बोलतात. मला तर वाटत ना ही वहिनी ही त्या गिरीजाला शिकवत असेल म्हणून हे सगळं करते गिरीजा. वहिनी काय बोलते तू. मी का सांगेन तिला असं काहीतरी. हिनं जसं त्या मुलाला फसवलं ना तसंच यांना विक्रांतला तर फसवायचं नसेल ना. असा प्लॅन नसेल ना यांचा. हे बघा असं काही ठरवलं ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा. ये वाय रवळ जाता. इकडे तर माका वाटलेला त्याच्यापेक्षा जास्त हाय व्होल्टेज ड्रामा झालो. हा असाच जर चालू राहला ना तर वहिनीचा काय खरा नाही शिरला का ना. समजावा यांना. माझे जर का पैसे मला परत मिळाले नाहीत तर माझ्यापेक्षा वाईट बाई या जगात नाही. आणखीन एक तुमच्या गिरीजाला सांगायचं माझ्या विक्रांत पासून लांब राहायचं.
पहिली जा काय झाला ना तर चांगला नाही झाला. आता तुम्हीच तुमच्या गिरिजाक समजव घ्या. नाही एका अर्थी बरंच झालं. हिना मॅडम हिला सुनावून गेल्यात. आता बघूया सुधारते काही. नाही वहिनी कसा कसाही झाला तरी शेवटी तुम्ही सगळी माझी माणसं आहात. मला मी एक गोष्ट सांगतोय, तुम्ही ना गिरिजाक एवढी सूट देताच कामा नाही होती. आपण सांगून काय फायदा. आता मीना मॅडम म्हणाल्यात ते बरं झालं. नाही नाही तर आपण वाईट हो नेहमीच. नाही भाऊ मला नाही वाटत माझ्या गिरिजाने असं काही केलं असेल म्हणून. घ्या बघा एवढं सगळं झालं तर ही काय म्हणे माझी बाई असं नाही करणार. नेहमीच आहे का तुझं वहिनी. काय हो कोळसा किती उगाळला ना तरी तो काळाच. आपण बोलून काही फायदा नाही. जाऊ दे आपण निघूया. ते बोलून काही उपयोग होणार नाहीये. चला येते हा वहिनी. आई हे सगळं काय हो खरंच ताईंनी पैसे घेतलेत का. काय माहित तुम्हाला हो असं काय करता. ते एवढं सगळं नको नको ते बोलून गेल्या तुम्हाला. एकदा ताईंना फोन करून विचारा तरी. अहो आई काय झालं तुमच्याशी बोलतीये मी की खरंच ताईंनी पैसे घेतलेत म्हणून तुम्ही फोन नाही करत आहात. अगो प्राची आता तू पण काहीतरी बोलायला नको लागू. हा मला खात्री आहे माझ्या बाईने असं काहीच केलं नसणार. अग मग एकदा फोन करून विचार तरी तिला. ठीक आहे फोन करून तुमचं समाधान होणार आहे ना. करते मी तिला फोन करते. आई हॅलो. हा बाय आई. अगं काय झालं तू रडतीयस का. काय अग त्या विक्रांतच्या आई आल्या होत्या आणि आई तू आधी शांत हो रडणं थांब. या लोकांना कसं सरळ करायचं ना मला चांगलं माहिती. बाय तू आधी त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग तू असं काय केलं नाही म्हणून. आई मी बघते काय करायचं. तू सांभाळ स्वतःला. गिरिजा ये ये बस. नाही काका मीना काकू कुठे आहेत. अगं तू बस. नाही काका मीना काकू कुठे आहेत. अगं तू कशाला आलीस इथे. तुम्हाला जाब विचारायला. कोण समजता हो तुम्ही स्वतःला. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ऐकून घ्यायचं. तिकडे जे काही बोललाय ते माझ्या तोंडावर बोलून दाखवा ना.
बिचाऱ्या माझ्या आईला त्रास देताना जराही लाज नाही वाटली का तुम्हाला? तू माझ्या घरात उभी आहेस, माझ्या घरात येऊन तू ह्या भाषेत बोलणार आहेस? चल निघ, तुझं तोंड बघायची ही इच्छा नाहीये माझी. हे सगळं बोलायला जेव्हा तुम्ही माझ्या घरी आला होता तेव्हा जर मी तिथे असते तर तुम्हालाही असं थकलून लावलं असत. काकांच्या घरचा प्रसंग विसरलात वाटत. गिरीजा का माझ्या आई बद्दल वाईट साईड बोलला होता आणि मी कसा तुमचा माज उतरवला होता विसरला? आता इथेच करून दाखवू का म्हणजे आठवेल तुम्हाला? आता काय झालं? आता का बोलती बंद झाली तुमची? तुमचा आवाज फक्त माझ्या आई समोरच चालतो वाटत. हे बघ, मी बोलणारच ना. प्रश्न 15 लाखांचा होता आणि माझ्या जागी कोणीही असत तरी हेच केलं असत. तुम्हाला पैशांशिवाय दुसरं काही दिसत नाही का हो? आम्ही तुमच्यासारखं पैसा पैसा करत जगत नाही. आम्हाला पैशांपेक्षा आमचा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे. ए, तू हे मला ऐकून काय प्रूफ करणारस ग? नाही, मला काही प्रूफ करून दाखवायचं नाहीये. मी हे सगळं बोलतीये कारण माझ्या आईला नको नको ते बोलून तुम्ही मला हे सगळं बोलायला भाग पाडताय. तू ह्या भाषेत बोलणार आहेस माझ्याशी? हेच संस्कार केले वाटत तुझ्या आईनं तुझ्यावर? काकू, माझ्या आईने काय सोसून आम्हाला वाढवलंय तुम्हाला त्याची कल्पनाही नाही. माझ्या आईचे संस्कार काढताय. अहो, तुमची पोच तरी आहे का हो तुमच्या मुलावर तसले संस्कार करण्याची? खर तर माझ्या आईच्या पायाशी उभं राहायची पण तुमची किरीजा का? खरं बोललेलं जोमलं. माझ्या आईला बोलताना काही वाटलं नाही तुम्हाला? मग आता मी बोलतीये तेही तुम्हाला ऐकावं लागणार. तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही जेव्हा घरी आला तेव्हा मी तिथे नव्हते, नाहीतर तेव्हाच चांगलं उत्तर दिलं असतं तुम्हाला. तुम्ही काहीच बोलणार नाहीत का? नुसते उभे राहणारात? अहो, तुमच्या समोर ही माझी लायकी काढते आणि तुम्ही काहीच बोलणार नाही? काका नाही बोलणार काय, कारण त्यांना माहितीये की तुम्ही जे केलं ते चुकीचं केलं. मी घरी नसताना माझ्या काका काकीला घेऊन तुम्ही घरी आला. माझ्या घरच्यांना वाटेल ते बोलला. ही तुमची हिंमत? आणि तेही कशासाठी? पैशांसाठी. म्हणजे तू विक्रांतकडून पैसे घ्यायचेस आणि तरीही मी काहीच बोलायचं नाही का? हे एक मिनिट, तुम्ही ज्या पैशांबद्दल बोलताय त्या पैशांबद्दल मला काही कल्पना नव्हती. आता तू असंच म्हणणार ग? पकडलं ना की असंच बोलणार? लाज नाही वाटत तुला विक्रांतकडून पैसे घेताना? एकीकडे म्हणायचं आपला संबंध संपला आणि दुसरीकडे त्याच्याच कडून पैसे घ्यायचे. तुमच्या मुलाकडून ना आज मी पैसे घेतले ना या आधी कधी घेतले होते. त्याला माहित होत की मी त्याच्याकडून कधीच पैसे घेणार नाही म्हणून आमच्या हॉस्पिटल मधल्या एका डॉक्टर कडून ते पैसे माझ्यापर्यंत कसे पोहोचतील याची व्यवस्था त्यांनी केली. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर विचारा तुमच्या मुलाला. आणि काकू,
ज्या क्षणी मला कळलं की ते पैसे मला विक्रांतने दिले होते त्या क्षणी मी ते पैसे त्या डॉक्टरांना परत केले, कारण माझ्यावर माझ्या आईचे संस्कार आहेत, माझ्यासाठी माझा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि तुम्ही काय म्हणताव की हर्षदासारखं मी विक्रांतला पैशांसाठी प्रेमाच्या जाळ्यात फसवतीये? एवढी पण वाईट वेळ नाही आली हो माझ्यावर. मला तर वाटतं माझ्याशी बोलण्यापेक्षा ना तुम्ही एकदा तुमच्या मुलाकडेच बघा आणि बघा त्याच्यावर काय संस्कार केलेत ते. आणि अजून एक, तुमचा हा जो पैशांचा माज आहे ना तो तुमच्याकडेच ठेवायचा. मी माझ्या आईचे संस्कार काढता का तुम्ही? अहो हे संस्कारच आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे 15 लाख परत मिळाले. आणि मला तर असं वाटतं ना की तुम्ही विक्रांतवर चांगले संस्कार केले नाही. मी सतत त्याला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते तरी तुमचा मुलगा येतोच आहे माझ्या मागे मागे. त्याला समजवा आधी. अरे काय हो काकू, तुम्हाला तर माहिती आहे ना लहानपणापासून मी विक्रांतला एक चांगला मित्र मानायचे, पण तुमच्या मुलाने काय केलं? कसलाही विचार न करता 4 चौघात त्याचं प्रेम व्यक्त केलं. अहो एखाद्या मुलीचा आत्मसन्मान कसा जपायचा एवढं सुद्धा कळत नाही त्याला, हे असले तुमचे संस्कार? काही नाही, तुम्ही फक्त त्याला विश्वासघात कसा करायचा ना हे शिकवले. आणि मला काही हौस नाहीये त्याच्याशी संबंध ठेवण्यात. तुमचाच मुलगा माझ्या आयुष्यात येतोय, सांभाळा त्याला. माझे काका काकी कसे आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे, पण तुम्ही काकू तुम्ही अशा वागाल मला वाटलं नव्हतं. असो तुम्ही माझ्या आईला बोललात म्हणून मी इथे येऊन एवढं सगळं बोलले, नाही तर मला इथे यायची अजिबात इच्छा नव्हती. पण एक लक्षात ठेवा, हे जर इथेच संपलं नाही तर मी ही गप्प बसणार नाही. हे सगळं इथेच संपवण्यात तुमचं भलं असेल. गिरीजा अगं तू कशाला स्वतःला एवढा त्रास करून घेतलीयस? नाही काका, अहो तुम्हाला नाही माहित या घरी येऊन काय काय बोललेत माझ्या आईला ते. आणि तू या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. आज तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना नको नको ते ऐकून घ्यावं लागलं. का दिलेस तू मला पैसे विक्रांत? मी आले होते का तुझ्याकडे भीक मागायला? गिरीजा विक्रांत, तुझ्या तोंडून माझं नावही घ्यायचं नाही कळलं? तो अधिकार तू कधीच गमावलास. विक्रांत अरे ऑलरेडी माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, प्लीज ते प्रॉब्लेम्स वाढवू नकोस. तुला शेवटचं सांगते, जमेल तितकं माझ्यापासून लांब राहा. मी हात जोडते तुझ्या समोर, प्लीज. मी आता तुला शांतपणे सांगते, यापुढे सुद्धा मी तुला शांतपणे सांगेन ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. सो प्लीज मला विसरून जा कायमच.
गिरिजा अगं, विक्रांत तुला खरंच मदत करण्याचा प्रयत्न करत होता. नाही काका, मला कोणाचीही मदत नको. मी विक्रांत कडून मदत घेतली नाहीये तरी काकू मला एवढं ऐकून दाखवत. आज जर मी खरंच याची मदत घेतली तर काकू मला काय काय बोलतील. त्यांचं बोलणं ऐकून जिवंतपणेच मरून जाईन. विक्रांत, मी तुला शेवटचं सांगते. इथून पुढे जर तू मला मदत करायचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम वाईट होते. मी तुला शांतपणे सांगते कारण आपल्यात एक मैत्री होती आणि निदान तू त्या मैत्रीचा तरी मान ठेवशील असं मला वाटतं.